मित्रो नमस्कार. एकदम सुरुवातीला निपाणी सारख्या ठिकाणी 18 वर्षापूर्वी मी पपई लागवड केली. पपई भाजीपाला असे पिकं घ्यायचो आणि पपईतून छान पैसे मिळवायचो. नंतर भाजीपाल्यातून पैसे मिळवायला चालू केले. परंतु लेबरमुळं किंवा ह्याच्यामुळं आणि तेच रुटीन पैसे मी दररोज 5,000-10,000 मार्केटिंग डेली करत होतो. म्हणजे कमीत कमी 5,000 पट्टी मी डेली घरी आणत होतो. परंतु असं 4-5 वर्ष भाजीपाला पपईमध्ये केल्यानंतर मला थकवा जाणवायला लागला. ते दररोजची मार्केटिंग, दररोजचं ट्रॅव्हलिंग. नंतर मी फळशेतीकडे वळलो. फळशेतीकडे वळल्यानंतर मी 5,500 केशर आंबा, 1,000 चिक्कू, 2,000 नारळ, 1,000 आवळा, 1,000 जांभळं अशा रीतीनं फळबागेकडे वळलो. आणि फळबाग करत असताना देखील नॅचरल फ्रूट लोकांना खाऊ घालावं ह्या मानसिकतेतून मी खूप धडपड केली. आणि एकदम चविष्ट असे नॅचरल फ्रूट लोकांना खाऊ घातले. तर मी भाव मिळायचा पण छानपैकी मी फळं लोकांना खाऊ घातले. मीनवाईल मी 25,000 सुरू आणि 40,000 बांबू कडणी, शेताच्या कडणी आणि मध्ये सेंटरला माझा रस्ता आहे त्याच्या दोन्ही बाजूनी 25,000 सुरू आणि 40,000 बांबूची लागवड केली होती. आणि नंतर मग मी त्या बांब सुरूच्या काठ्या विकायला लागलो. तर ते 30-40 फुटाची काठी मी 300 रुपयाला विकायला लागलो. अशा 25,000 काठ्या विकल्या. त्यातून मला प्रचंड आर्थिक समृद्धी आली. आणि कडनं जे बांबूच्या काठ्या होत्या त्या बांबूच्या काठ्या 50 रुपयाला एक काठी ह्याप्रमाणे मी विकायला चालू केले. नंतर माझे बांबूवर एवढी श्रद्धा बसली की बिगर डोकेदुखीचं, बिगर खर्चाचं, पाऊस काळ मागं पुढं झाला तरी चलायचं, चलणारं. कारण मराठवाड्यातला मी असल्यामुळं जुलै ऑगस्टमध्ये तर आमच्याकडे पाऊस पडतो. लाईट व्यवस्थित चलत नाही, मजुरं व्यवस्थित मिळत नाही. ह्या सगळ्या वळणाने छान अर्थकारण बांबूचं माझ्या लक्षात आल्यानंतर मी बांबू शेतीकडे वळलो. बांबू शेतीकडे वळल्यानंतर मी जेवढं जमल तेवढ्या जाती पूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरच्या आणून जवळपास त्या माझ्या पूर्ण क्षेत्रामध्ये विविध बांबूचे रोपं लावले. त्याच्यापासून छान काठ्या तयार होते. ह्यावर्षी अजून परत 1,00,000 बांबूची घन लागू. नंतर तर मी असा विचार केला की आता हॉर्टिकल्चरचा सुद्धा नाद सोडून द्यायचा आणि एक बांबूचं जंगलच तयार करायचं. तर ती माझी पक्क डोक्यात घेतल्यानंतर जवळपास आता 1-1.5 लाख रोपं माझी बांबूची लावून झालेली आहेत. आणि अजून 1,00,000 बांबूची रोपं मी त्या पूर्ण क्षेत्रामध्ये टाकणं चालू आहे. म्हणजे ह्या 2 महिन्यात तो कार्यक्रम पूर्ण होईल. अशा रीतीनं साधारणपणे 1 कोटी काठी त्या पूर्ण क्षेत्रात तयार करावी हा असा माझा मानस आहे. आणि त्या काठ्या कमीत कमी कितीही 1 रुपयाला जरी काठी गेली किंवा काय जाईल ते जाईल, पण बिगर डोकी दुखीची शेती आणि सर्व गोष्टीला, कारण 18 वर्ष शेतात काम केल्यामुळं मला शेतातल्या प्रॉब्लेमची एक प्रॉब्लेम कसे शेतात असतात त्याचं एक नॉलेज आलेलं आहे, त्याची एक अक्कल आलेली आहे. आणि त्या माझ्या अकलीच्या आधारे मी हे बांबू फार्मिंगकडे वळालो. आणि त्याचं एक सुंदरसं जंगल हे मी तयार करायच्या मागं लागलो आहे. आणि साधारणपणे अजून 1-1.5 वर्षात, साधारणपणे 2 वर्षाच्या आत हे माझं सुंदर जंगल तयार होईल. हे जंगल साधारणपणे राजशेखर मुरलीधर पाटील निपाणी तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद इथं आता जंगल जवळपास झालेलंच आहे. पण एकदम माझ्या स्वप्नातलं जंगल आणि ते पण बांबूचं जंगल ते मी करू पाहत आहे. त
तर माझी लोकांना अशी विनंती आहे, हा काय काही हा माझा वेडेपणा असेल काय असेल ते असेल, तर ते एकदा येऊन अवश्य बघा, तुम्हाला पण ते खूप आवडायसारखं आहे. आणि ह्याचंच एक रिप्लिका मॉडल तुम्ही जरी तयार केलं तुमच्या जेवढ्या असेलच्या क्षेत्रात, तरी मी ठामपणे आत्मविश्वासपूर्वक तुम्हाला सांगतो की कमी डोकेदुखीमध्ये छानपैकी कमी लेबर, पावसाचा मागंपुढं होणे, लाईटचं डी पी जळणे, ह्या सगळ्या गोष्टीवर आणि कमी पाण्यात ह्या सगळ्या गोष्टीवर मात मी स्वतः केलेली आहे. आणि हे जे काय माझे अनुभव आहेत, हे अनुभव प्रत्यक्ष येऊन पहा, ते सगळे जंगल पहा, आणि त्यातलं काय तुम्हाला जेवढं घेता येईल तेवढं घेऊन एक ॲग्रो फॉरेस्ट्री मॉडल, वूड फॉरेस्ट्री मॉडल किंवा मेक युअर लँड अ डेन्स फॉरेस्ट हा कन्सेप्ट इथं येऊन प्रत्यक्ष बघा. कारण खूप लांबून लांबून लोक येले, परंतु हे महाराष्ट्रातील लोकांनी जे की खूप लांब राहतात, त्यांचे शेत्या लांब आहेत, सर्व्हिस वेगळीकडे करतात, शेती बघायला काय नाहीत, आई वडील थकलेले आहेत, मुलगा पाहायचं म्हणत तर आता प्रॉफिटेबल नाही राहिलेली शेती, ह्या सगळ्यावर सोल्युशन माझ्या 18 वर्षाच्या अनुभवातून मी काढलेलं आहे. आणि ती 100% यशस्वी आहे, 1001% ते सक्सेसफुल आहे. आणि ते तुम्ही पाहावं, आणि त्याचं काय घेता आलं तर घ्या, नाही घेता आलं सोडून द्या. धन्यवाद.